पनवेल शहरात चोरट्यांच्या टोळीने मोठे धाडस करून पनवेल नगर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील जवळपास सात तर शहरातील अन्य ठिकाणची पाच दुकाने फोडली चोरट्यांनी दुकानातील लाखो रुपयांची रोख रक्कम लंपास केली असावी अशी शक्यता वर्तविली जात आहे ही घटना शुक्रवारी सकाळी घडल्याचे उघड झाले या घटनेमध्ये जवळपास लाखो रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे पनवेल नगर शॉपिंग कॉम्प्लेक्स परिसरातील व्यापारी नेहमीप्रमाणे दुकाने बंद करून रात्री घरी गेले होते मात्र सकाळी दुकाने उघडण्यासाठी येतो तर दुकानाचे शटर उचकटलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले दुकानाचे शटर उचकटलेल्या अवस्थेमध्ये पाहून चोरी झाली असावी असे त्यांच्या लक्षात आले या घटनेची माहिती दुकान मालकांनी पनवेल शहर पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली तेव्हा या कॉम्प्लेक्समधील जवळपास बारा दुकानात ही चोरी केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे पनवेल शहर पोलिसांकडून पुढील तपास केला जात आहे डॉग स्कॉडची मदत पोलिसांकडून घेतली जात आहे एकाच रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटना घडल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे व्यापारी वर्गाकडून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे चोरट्यांची संख्या किती असणार व्यापाऱ्यांमध्ये चर्चा पनवेल शहरातील नगरपालिका शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि अन्य ठिकाणी चोरट्यांनी शटर उचकटून जवळपास बारा दुकाने फुटली आहेत त्यामुळे चोरट्यांची संख्या किती असावी याबद्दल चर्चा सुरू आहे